श्रीरामपूर शहरातील मेन रोडवरील राम मंदिर चौक परिसरात असणारे पोपट भगीरथी महाले ज्वेलर्सचे मालक अशोक प्रकाश महाले यांना काल एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून तब्बल 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेच्या तपासासाठी नगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक श्रीरामपुरात दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. पोपट भगीरथ महाले ज्वेलर्सचे मालक अमोल प्रकाश महाले यांना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन करून 2 कोटी रुपये घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील एका इमारतीत येण्याचे सांगितले. तसेच पोलिसांना कळवले तर जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली. या घटनेची माहिती अमोल महाले यांनी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दीपाली काळे यांना दिली. त्यानंतर डॉक्टर दीपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके आणि शहर पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी भेट देऊन मोबाईलचे लोकेशन तपासले. मात्र याबाबतची सविस्तर माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अमोल प्रकाश महाले यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घायवट करीत आहेत. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापारी असुरक्षित असल्याची भावना काहींनी व्यक्त केली आहे. काल पोलीस उपनिरीक्षक संदीप मिटके यांनी महाले यांच्या सराफ दुकानास बंदोबस्त दिला आहे. लवकरच खंडणी मागणाऱ्यास जेरबंद करू असा विश्वास संदीप मिटके यांनी व्यक्त केला. आरोपी परिसरातीलच असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या प्रकरणी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके यांची भेट घेऊन त्या घटनेतील आरोपीचा कसून शोध घ्यावा अशी मागणी केली आहे.